वचनपूर्ती शब्दांची विचारांची कर्तव्याची गतिमान विकासाची। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत 8,200 कोटी पेक्षा अधिक निधी देणारे एकमेव कर्तव्य दक्ष खासदार माननीय धैर्यशील दादा माने। रुपयापेक्षा अधिक निधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सृजनशील कृतीशील गतिशील सक्षम नेतृत्व माननीय श्री खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना कोल्हापूर व सांगली जिल्हा शाहूवाडी व अष्टा येथे नवीन MIDC स्थापन करण्यास तत्वतः मंजूर करून रोजगार मिळवून देणारे युवकांचं अशा स्थान युवा खासदार धैर्यशील दादा माने। पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी 25 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास मंजुरी इचलकरंजी शहर तसेच 89 गावांसाठी 746,71,00,000 निधी मंजुरीसाठी आराखडा शासनाकडे सादर करून विकासात्मक कामे करणारे खासदार धैर्यशील दादा माने। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान 768,52,00,000 मिळवून देणारे शेतकरी नेते माननीय धैर्यशील दादा माने। राष्ट्रीय महामार्ग 7,421,45,00,000 केंद्रीय रस्ते निधी CRIF 67,67,00,000 नाबार्ड योजना 51,85,00,000 अर्थसंकल्प योजना 75,36,00,000 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 65,92,00,000 ADB योजनेअंतर्गत केली कोतोली नांदगाव नांदारी रस्ता 205,89,00,000 इतक्या मोठ्या प्रमाणात विकास करणारे गतिशील खासदार माननीय धैर्यशील दादा माने। वैद्यकीय सहायता निधी मतदारसंघातील नागरिकांना पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता मंजूर निधी 3,15,00,000 मिळवून देणारे जनतेच्या मनातील आपले खासदार माननीय धैर्यशील दादा माने। शिराळा येथे भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्मारक 1,50,00,000 मंजूर करून इतिहासाची जपणूक करणारे तडफदार खासदार माननीय धैर्यशील दादा माने। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगर परिषदांना 44,25,00,000 निधी मंजूर करून विकास साधणारे विकासाची दृष्टी असलेले गतिशील खासदार माननीय धैर्यशील दादा माने। किल्ले पन्हाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित लाईट साऊंड व लेझर शो साठी 12 कोटी पावनखिंड विकासासाठी 30,00,000 पन्हाळा ते पावनखंड मोहिमेतील मावळ्यांच्या निवासासाठी सभागृह बांधणी 50,00,000 देऊन गडकिल्ल्यांची काळजी घेणारे माननीय श्री धैर्यशील दादा माने। वाटेगाव तालुका वाळवा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी बहुजन समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी शिवस्वराज शिवराज्य भवन ही संकल्पना खासदार धैर्यशील माने प्रत्येक तालुक्यात साकारत आहेत। हातकणंगले शिरोळ उपरी मलकापूर वडगाव शिवराज्य भवन 12,50,00,000 पर्यटन विकास योजनेअंतर्गत 15 कोटी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणारे कर्तव्यदक्ष खासदार माननीय धैर्यशील दादा माने। हातकणंगले रेल्वे स्टेशन नूतनीकरण 12 कोटी अतिक्रे इचलकरंजी रस्ता रेल्वे उड्डाण पूल 37 कोटी रेल्वे भुयारी मार्ग सोयी सुविधांसाठी 6,55,00,000 मंजूर करून विकासात्मक दृष्टिकोन असलेले खासदार माननीय श्री धैर्यशील दादा माने। इचलकरंजी महानगरपालिका 154 कोटी सुळकोट पाणी योजना 161 कोटी केंद्र शासनाच्या PME बस योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरासाठी 25 इलेक्ट्रिक बस पुरवण्यात येणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधणी 6,80,00,000 निधी प्रस्ताव शासनाकडे सादर करून इचलकरंजीचा विकास खासदार धैर्यशील दादा माने यांनी केला छकास। श्री क्षेत्र नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रासाठी 5,90,00,000 कुरुंदवाडी ते लिंगायत समाज बहुद्देशीय हॉलसाठी 1,50,00,000 कुंथुगिरी जैन मंदिरासाठी 2 कोटी हातकणंगले इचलकरंजी नवीन रेल्वे मार्गासाठी तरतूद 2 कोटी मंजूर करून सर्वांगीण विकास करणारे खासदार धैर्यशील माने दादा। महत्वाची सूचना त्यांनी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी मराठा आरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन खासदार धैर्यशील माने वाढदिवस साजरा करणार नसल्यानं शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित नसतील याची नोंद घ्यावी।